देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेतात. उनको मैं इतना ही कहना चाहता हूं, शेर कभी गिदड़ों की धमकियों से डरा नहीं करते, और अगर उनका कोई ग्रीवियंस है तो कोर्ट में जाकर रखे. मैं इतना जरूर कह सकता हूं कि मोदी जी की सरकार में किसी को विक्टिमाइज नहीं किया जाता. विक्टिमाइज करने का कोई मोदी जी की सरकार में कभी यह होता नहीं है, और इसलिए मुझे लगता है उन्होंने विक्टिम कार्ड खेलना छोड़ देना चाहिए. देखिए, ये हेडलाइन कैच होती है जब इस प्रकार से कोई स्टेटमेंट दिया जाता है. संजय राउत एक संपादक है, एडिटर, तो एडिटर को मालूम होता है कि हेडलाइन कैसे लेना और दिन भर अपना ही नाम कैसे चले, तो उस प्रकार का वक्तव्य करते हैं. कुठलंही नवीन समीकरण नाही. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत प्रखरतेनं काम करेल आणि पूर्ण शक्तीनं आम्ही आमच्या मेजॉरिटीने महाराष्ट्रामध्ये सरकार सांभाळतो. काँग्रेसचा आपल्या लोकांवर विश्वासच नाही आहे. भारतीय जनता पक्षाला कोणाला शपथ देण्याची आवश्यकता नाही, कुठला ऍफिडेव्हिट सादर करण्याची आवश्यकता नाही, पण काँग्रेस पार्टी वीक झाली. सेंट्रल लीडरशिप पासून स्टेट लीडरशिप पर्यंत कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही, त्यामुळे इट इज अ वीक पार्टी. जिथे पार्टीतले लीडर स्ट्रॉंग असतात, जिथे पार्टी स्ट्रॉंग असते, तिथे अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्या पक्षात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. शेर कभी गिदड़ों की धमकियों से डरा नहीं करते. ईडी काय करते आहे हे ईडी सांगेल, ते का करतायत ते देखील ईडी सांगेल. मला असं वाटतं की संजय राऊत सध्या विक्टिम कार्ड खेळायचा प्रयत्न करतात. हे जे सगळे वक्तव्य आहेत ना, हे विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न. त्यांनी न्यायालयात मांडावं. देखिए, रोज सुबह 9 बजे आकर संजय राउत मनोरंजन करते हैं, उससे ज्यादा उनकी बात को तवज्जो नहीं दी जा सकती. और उनको मैं इतना ही कहना चाहता हूं, शेर कभी गिदड़ों की धमकियों से डरा नहीं करते, और अगर उनका कोई ग्रीवियंस है तो कोर्ट में जाकर रखे. मैं इतना जरूर कह सकता हूं कि मोदी जी की सरकार में किसी को विक्टिमाइज नहीं किया जाता. विक्टिमाइज करने का कोई मोदी जी की सरकार में कभी यह होता नहीं है, और इसलिए मुझे लगता है उन्होंने विक्टिम कार्ड खेलना छोड़ देना चाहिए. देखिए, ये हेडलाइन कैच होती है जब इस प्रकार से कोई स्टेटमेंट दिया जाता है. संजय राउत एक संपादक है, एडिटर, तो एडिटर को मालूम होता है कि हेडलाइन कैसे लेना और दिन भर अपना ही नाम कैसे चले, तो उस प्रकार का वक्तव्य करते हैं. कुठलंही नवीन समीकरण नाही. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत प्रखरतेनं काम करेल आणि पूर्ण शक्तीनं आम्ही आमच्या मेजॉरिटीने महाराष्ट्रामध्ये सरकार सांभाळतो.
की काँग्रेसचा आपल्या लोकांवर विश्वासच नाही आहे. भारतीय जनता पक्षाला कोणाला शपथ देण्याची आवश्यकता नाही, कुठला ॲफिडेव्हिट सादर करण्याची आवश्यकता नाही, पण काँग्रेस पार्टी वीक झाली. सेंट्रल लिडरशिपपासून स्टेट लिडरशिपपर्यंत कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही, त्यामुळे इट इज अ वीक पार्टी. जिथे पार्टीतले लीडर स्ट्रॉंग असतात, जिथे पार्टी स्ट्रॉंग असते, तिथे अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे त्यांना हे माहिती आहे की आपल्या पक्षात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. मला असं वाटतं की आज कोर्ट त्या संदर्भात काही निर्णय द्यायला निघालेला आहे, त्यामुळे आत्ता याच्या संदर्भात बोलणं योग्य होणार नाही. मला असं वाटतं मी तुमच्याच चॅनलवर पाहत होतो की आत्ता काहीतरी हिअरिंग चाललेलं आहे, त्याचा निर्णय आहे. तर संजय राऊत सध्या विक्टिम कार्ड खेळता आहेत. त्यांनी कोर्टात जावं, आपलं म्हणणं मांडावं आणि सिंह कधी गिधाडांच्या धमक्यांमुळे घाबरत नाही असं विधान संजय राऊतांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी केलं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.